करावं आणि आणखी एक गोष्ट मी खास इथे सांगू शकतो सांगाविषयी वाटते की ही त्या लोकांना सांप्रदायिक लोकांना ही एक चपराक आहे ही सेक्युलर जे म्हणतात ते याला आडनाव एखाद्याचं वेगळं असेल आणि त्यामुळे जर तुम्ही लोकांमध्ये तफावत निर्माण करत असाल की हा आमच्या धर्माचा आणि तो तमक्या धर्माचा तर आज ह्या गोष्टीचा एक चांगली चपराक प्रेमिकाताईंनी लोकांना दिलेली आहे याचा धडा त्या लोकांनी घ्यावा आणि ह्या देशामध्ये एकता नांदावी. आज शांतपेतील आपल्या लाईमार्टसाठी भेट केली आणि उत्तर मुंबई जिल्ह्याच्या आमच्या कार्याध्यक्षा कार्यसम्राट म्हणायला पाहिजे खरं तर कार्याध्यक्ष आमच्या या सौ प्रेमिकाताई खान एक अतिशय चांगला उपक्रम आज मला माझ्या नजरेत इथे आला मी आल्यानंतर मी पाहिलं की त्यांनी ही इथे लोकांसाठी मोफत चहा ठेवला. हा कन्सेप्ट काहीतरी वेगळा होता. बरं ती चहा जी ठेवलेली आहे ती देखील वेगळी आहे. मोफत तर आहेच पण ती कोल्हापूरच्या अस्सल गुळापासून बनवली ज्या आजच्या ह्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये जो आजार चाललाय आता कोरोनाचा त्याच्यामध्ये फारच गुणकारी आहे. किंवा तुम्हाला खोकला असेल सर्दी असेल ताप असेल किंवा तुमचा घसा खोखवत असेल किंवा इतर काही गळ्याचे आजार असतील तर त्या ह्या गुळाच्या चहामुळे नैसर्गिकरित्या ते कमी होण्यास तुम्हाला त्याची मदत होते आणि तोच उपक्रम या ठिकाणी प्रेमिकाताईंनी राबवतो. खरंच काहीतरी युनिक अशी गोष्ट होती. लोकांनाही येतात आता सगळीकडे मोस्ट ऑफ चहाच्या टपऱ्या बंद आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत चहा प्यायची इच्छा असते पण चहा मिळत नाही. आज मलाही कुठे चहा प्यायची असेल तर मला चहा मिळत नाही पण अशा ठिकाणी कुठे असेल तर ती मी नक्कीच त्याचा आस्वाद घेणार. यातून एक जनसेवा तर होतच आहे पण त्याचबरोबर ह्या आजाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी ह्या चहामुळे त्याची मदत होते ही फार मोठी गोष्ट. आणखी एक बांधवांनो तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते. जर तुम्ही माझ्या उजवीकडे बघितलं या ठिकाणी सर्व गणपती बाप्पा आपल्याला दिसतात. 22 तारखेला बाप्पा येत आहेत शनिवारी पण गेले कित्येक महिने आज 4.5 महिन्यांपासून लोकांना रोजगार नाही व्यवसाय नाही खर्च करायचा कसा. लोकांनी आवाच्या सवा भाव वाढवलेला आहे त्यामध्ये त्यांची चूक नाही. रॉ मटेरियलचं कॉस्ट वाढलेली आहे कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे मूर्तीकारांचे कलाकारांचे सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे मूर्तींचे भाव हे अतिशय गगनाला भेटले. आता ज्यांचा हातावर पोट आहे किंवा ज्यांचा अल्प ज्यांची इन्कम आहे त्यांनी काय करायचं. इच्छा तर आहे बाप्पाला घरी आणायचं आहे बसवायचं आहे बाप्पाची सेवा करायचीच आहे पण ती करायची कशी. 10,000 20,000 जी रक्कम ऐकल्यानंतर एक साधारण जो गणरायाचा भक्त आहे तो तिथे हतबलत होणार. पण मी खरंच शतशः धन्यवाद देतो आमच्या फेमिदाताई खानला आणि त्यांचे मिस्टर हसन खान या दोघांनाही मी खरंच धन्यवाद देतो मनापासून की त्यांनी एक म्हणजे आगळा वेगळा उपक्रम इथे राबवतो की खरोखर त्यांची इच्छा आहे बाप्पांना घरी घेऊन जायची आहे परंतु खिशामध्ये चणचण आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी असं ठेवलेलं आहे की तुमच्या मनाला जे येईल मग तुम्ही 1 रुपया ठेवला तरीही चालेल 11 ठेवले तरीही चालतील आणि 101 ठेवले तरीही चालतील. तुमच्या मनाला जी मूर्ती पसंत येईल त्याच्या पायाजवळ जे पैसे ठेवायची ती मूर्ती खुशाल घेऊन तुम्ही बाप्पाची सेवा करा. आज ही एवढी मोठी गोष्ट खरंच काहीतरी एक वेगळी कल्पना यांची होती आणि यातून त्यांच्या मनातली इच्छा जी आहे ती त्यांनी अशा प्रतीने व्यक्त केली. आज मूर्ती काही फ्रीमध्ये तर आलेल्या नसतील पण स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून जर जनसेवा होत असेल लोकांच्या भक्तीचा मार्ग मोकळा करून देत असतील तर खरोखर ही गोष्ट स्तुत्य आहे आणि ह्यासाठी खरोखर माझे शतशः धन्यवाद आहेत त्यांना आणि अजूनही असेच त्यांनी उपक्रम पुढेही राबवावेत अशी माझी त्यांना मनोभावे शुभकामना आहेत. त्यांनी असंच काम करावं आणि आणखी एक गोष्ट मी खास इथे सांगू शकतो सांगाविषयी वाटते की ही त्या लोकांना सांप्रदायिक लोकांना ही एक चपराक आहे ही सेक्युलर जे म्हणतात ते याला म्हणतात. आडनाव एखाद्याचं वेगळं असेल आणि त्यामुळे जर तुम्ही लोकांमध्ये
तफावत निर्माण करत असाल की हा आमच्या धर्माचा आणि तो तमच्या धर्माचा, तर आज ह्या गोष्टीचा एक चांगली चपराक फेमिदाताईंनी लोकांना दिलेली आहे. याचा धडा त्या लोकांनी घ्यावा आणि ह्या देशामध्ये एकता नांदावी. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद.